राज्य देश विदेश क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडींचा आढावा आपण घेत असतो झटपट बातम्यांमध्ये. सुरुवात करूया राज्यातल्या बातम्यांनी. आज दुपारी 2:36 भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचं मंगळयान आकाशात झेपावणार आहे. इस्रोनं विकसित केलेल्या आणि सर्वाधिक विश्वासार्ह अशा PSLV रॉकेटच्या मदतीनं मंगळयान मंगळाच्या दिशेनं उड्डाण भरेल. साधारणतः 300 दिवसांनी 30 सप्टेंबर 2014 रोजी हे यान मंगळाच्या कक्षेत पोहोचेल. यानावर मंगळाच्या वातावरणाचा आणि मातीचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याचे छायाचित्र घेण्यासाठी 5 विविध उपकरणं मंगळयानावर बसवण्यात आली आहेत. सुमारे 300 शास्त्रज्ञ गेल्या अनेक महिन्यांपासून या मोहिमेवर काम करत आहेत. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर मंगळावर स्वारी करणाऱ्या अमेरिका, रशिया आणि युरोपियन देशांच्या रांगेत भारत जाऊन बसेल. चिपळूणजवळच्या सावर्डेला वादळी वाऱ्याचा प्रचंड मोठा तडाखा बसलाय. या वादळात सावर्डे पोलीस स्टेशन समोरचं झाड एका धावत्या कारवर पडून चालकाचा जागीच मृत्यू झालाय, तर इतर 4 जण गंभीर जखमी झालेत. हे प्रवासी मुंबईहून गणपतीपुळ्यात दर्शनासाठी जात असताना हा दुर्दैवी प्रकार घडला. या वाऱ्यामुळे सावर्डे परिसरात अनेक घरं आणि दुकानांवरची छपरं उडून गेली आहेत. या वादळामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक काही काळ बंद होती. मुंबईच्या गोरेगाव इथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. मुलीचं वय 16 वर्षे आणि ती गोरेगाव परिसरात राहणारी असून ओळखीच्याच लोकांनी हे दुष्कृत्य केल्याचं समजतंय. शीतपेयामधून तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावरती अत्याचार करण्यात आलाय. दिंडोशी पोलिसांनी 6 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. वसई पोलिसांना तब्बल 2 कोटींच्या घरफोडीचा छडा लावण्यात यश आलंय. ऑक्टोबर महिन्यात वसईतल्या दीनदयाळ नगर मैत्रेय कंपनीच्या कार्यालयाच्या CEO रूम फोडून तब्बल 2.5 कोटींची रक्कम लुटली होती. माणिकपूर पोलिसांनी कसून तपास करताना कंपनीतच साफसफाईचे काम करणाऱ्या रामेश्वर राठोडला ताब्यात घेतल्यानंतर सगळा उलगडा झाला आणि या प्रकरणी पोलिसांनी इतर 4 जणांनाही अटक केली आहे. महिन्याभरातच या वसईला हादरवून सोडणाऱ्या चोरीचा पर्दाफाश झाल्यानं वसई पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे. पुण्यामध्ये एका जाहिरात कंपनीतले 4 कर्मचारी एकाच वेळी बेपत्ता झाले आहेत. प्रणव लेले, चिंतन गुज, साहिल कुरेशी यांच्यासह 1 महिला कर्मचारी 4 दिवसांपासून बेपत्ता आहेत. 1 तारखेला रात्री हे चौघं कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले. रात्री 2:00 सुमारास त्यांनी पुणे बंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाका क्रॉस केला आणि त्यानंतर या चौघांचा कुठलाही ठाव ठिकाणा समजलेला नाही. या प्रकरणी कोथरूड पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या आरोपाची शहानिशा करण्यासाठी सरकारनं CID किंवा उच्चस्तरीय समिती नेमावी अशी मागणी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. साखर कारखान्यांनी व्यापाऱ्यांच्या नावे टेंडर भरून साखर खरेदी विक्रीमध्ये 700 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे. शेट्टींनी त्यांच्याकडे यासंदर्भात असलेले पुरावे चौकशीसाठी देण्याची मागणी मुश्रीफ यांनी केली आहे. 12 जवळ असलेल्या मुर्टी गावात गेल्या 3 दिवसांपासून टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो. यंदा पाऊस चांगला होऊ नये हे चित्र बदललेलं नाही. कागदोपत्री परिसरातले पाझर तलाव भरले असले तरी प्रत्यक्षात या तलावांना पाझरच फुटलेला नाही. त्यामुळेच मुर्टीचे अंधग्रामस्थ नामदेव करांडे 1 तारखेपासून उपोषणाला बसले आहेत. सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना 2000 ग्रामस्थांनी या उपोषणात सहभाग घेतलाय. मुंबईत वांद्रे खेरवाडी इथं बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचं भूमिपूजन शिवसेनेतर्फे उरकण्यात आलं. MMRDA बांधणार असलेल्या या पुलाचं श्रेय लाटण्याचा शिवसेना प्रयत्न करत असल्याचा आरोप होतोय. मात्र खेरवाडी जंक्शनचा उड्डाणपूल रद्द करण्यात आला होता. त्याचा मागील अनेक वर्ष पाठपुरावा करून तो उड्डाणपूल बांधण्यास शिवसेनेनं शासनाला भाग पाडल्याचा दावा शिवसेनेचे स्थानिक आमदार बाळा सावंत यांनी केलाय. दिवाळी सणाचा आनंद सर्वत्र पाहायला मिळतोय. दिवसागणिक हा उत्साह द्विगुणित होतोय. त्यातच कार्तिक शुद्ध द्वितीय म्हणजे दिवाळी ते सगळ्यात महत्वाचा दिवस भाऊबीज. भाऊबीज म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असलेला सण. आजच्याच दिवशी यम आपली बहीण घरी येतो, त्यानंतर बहीण त्याला ओवाळते. भावाकडून बहिणीला खास ओवाळणी मिळते. ऑन ड्युटी 24 तास असलेल्या पोलिसांना दिवाळी त्यांच्या कुटुंबियांबरोबर साजरी करता येत नाही. हेच लक्षात घेऊन अंबरनाथमधल्या मोहनपुरम संकुलातल्या रहिवाशांनी पोलिसांबरोबर दिवाळी साजरी केली. नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन करंजी, अनारसे, चिवडा आणि सफली अशा फराळांचं वाटप केलं. पोलिसांनी या नागरिकांचे आभार मानले.
दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं तळ्यातल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी सारसबागेत गर्दी केली होती. या निमित्तानं मंदिरासह संपूर्ण सारसबाग लक्षलक्ष दिव्यांनी उजळून निघाली होती. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात एकमेकांना दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी पुणेकर सारसबागेत एकत्र येण्याची परंपरा आहे. देवदर्शन, गाठीभेटी तसंच गप्पांच्या मैफलीबरोबरच सांगीतिक मेजवानीचा आस्वाद पुणेकरांनी यावेळी घेतला. जोगेश्वरीमध्ये रंगावली परिवारातर्फे रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. या प्रदर्शनाचं हे 29वं वर्ष आहे. बांद्रेकर वाडीमध्ये समर्थ विद्यालयात हे प्रदर्शन भरवण्यात आलंय. राजकीय, सामाजिक आणि चित्रपट क्षेत्रातल्या मान्यवरांची चित्र ही रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आली आहेत. 11 नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुलं राहणार आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.